नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार आपलं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा आपल्या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सुरुवात करणार आहोत डिफरन्शियल इक्वेशनला. या अगोदर बरेचसे इक्वेशन्स तुम्ही सॉल्व्ह केले असतील. इक्वेशनचा अर्थ बरं काय होत असतो की ज्या अल्जब्राईक एक्सप्रेशन्समध्ये इक्वॅलिटीची साईन प्रेझेंट असेल आपण त्याला इक्वेशन्स म्हणत असतो. परत एकदा लक्षात घ्या, ज्या अल्जब्राईक एक्सप्रेशनमध्ये इक्वॅलिटीची साईन प्रेझेंट असेल इट इज नोन ॲज अ इक्वेशन. बट सर, व्हॉट इज डिफरन्शियल इक्वेशन? डिफरन्शियल इक्वेशन याचा अर्थ ज्या इक्वेशनमध्ये डेरिव्हेटिव्ह टर्म्स प्रेझेंट असतील किंवा डेरिव्हेटिव्हचे कोइफिशियंट्स प्रेझेंट असतील त्याला म्हणायचं डिफरन्शियल इक्वेशन. सो इक्वेशन कंटेनिंग डिफरन्शियल कोइफिशियंट्स डेरिव्हेटिव्ह याला आपण म्हणतो डिफरन्शियल इक्वेशन. मग राहिला प्रश्न की सर, व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑर व्हॉट इज द डिफरन्शियल कोइफिशियंट्स? लक्ष द्या मित्रांनो, हे बघा, लक्ष द्या. सपोज एक एक्सप्रेशन आहे, एक फंक्शन आहे, वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, जनरली मॅथमॅटिकल एक्सप्रेशनमध्ये आपण फंक्शन असं लिहित असतो, वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. तर यामध्ये लक्षात घ्या, हा जो एक्स आहे, एक्स इट इज नोन ॲज अ इंडिपेंडंट व्हेरिएबल. याला आपण काय म्हणतो? इंडिपेंडंट व्हेरिएबल. आणि हा जो वाय असतो, वाय इट इज नोन ॲज अ डिपेंडंट व्हेरिएबल. डिपेंडंट व्हेरिएबल, ओके. सो वन इज द डिपेंडंट व्हेरिएबल अँड सेकंड इज द इंडिपेंडंट व्हेरिएबल. आता यात काय होतं, ज्याप्रमाणे तुम्ही एक्सची व्हॅल्यू बदलत जात असतात, एक्स जसं जसं तुम्ही चेंज करणार तसं तसं वायमध्ये चेंज होत जाईल. सो वाय इज नोन ॲज अ डिपेंडंट व्हेरिएबल अँड एक्स इज नोन ॲज अ इंडिपेंडंट व्हेरिएबल. तर नेहमी लक्षात ठेवा, आपण ज्यावेळेस डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करत असतो ऑर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करत असतो, त्यावेळेस आपण डेरिव्हेटिव्ह नेहमी डिपेंडंटचा कॅल्क्युलेट करतो विथ रिस्पेक्ट टू इंडिपेंडंट. इंडिपेंडंट म्हणजे जर का आपल्याकडे एक्सप्रेशन असं असेल, वाय इज द फंक्शन ऑफ एक्स, तर आपण याला डिफरन्शिएट करत असताना, सो डिफरन्शिएट करत असताना विथ रिस्पेक्ट टू इंडिपेंडंट व्हेरिएबल करत असतो. इंडिपेंडंट व्हेरिएबल जो की या ठिकाणी आहे एक्स. ऑलवेज डेरिव्हेटिव्ह आपण विथ रिस्पेक्ट टू इंडिपेंडंट व्हेरिएबल घेत असतो. आणि कुणाचा डेरिव्हेटिव्ह घेतो आपण? डिपेंडंटचा. सो डिपेंडंटचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू इंडिपेंडंट, डिपेंडंटचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू इंडिपेंडंट, नेहमी हे लक्षात ठेवायचं. मग याला कसं डिनोट करतो आपण राजांनो? डी वाय बाय डी एक्स, अँड दॅट इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, एफ ऑफ एक्स. तर यालाच आपण असंही लिहितो, डी वाय बाय डी एक्स, आणि डेरिव्हेटिव्ह असल्यामुळे इट इज डिनोटेड बाय एफ डॅश एक्स. तर असा हा डेरिव्हेटिव्ह आपण घेत असतो. सो ज्या एक्सप्रेशनमध्ये डी वाय बाय डी एक्स, डी एक्स बाय डी वाय, डी थीटा बाय डी टी, म्हणजे असे एक्सप्रेशन, हे बघा, डी वाय बाय डी एक्स हा डेरिव्हेटिव्ह झाला, वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, काही वेळेला डी एक्स बाय डी वाय सुद्धा असतं. मग ह्या केसमध्ये एक्स इज द डिपेंडंट, वाय इज इंडिपेंडंट. एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय, बऱ्याचदा डी थिटाचा डेरिव्हेटिव्ह डी विथ रिस्पेक्ट टू आर, आरचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा, टीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एस, एसचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी, असे बरेचसे एक्सप्रेशन्स तुम्ही बघू शकतात. इट इज नोन ॲज अ डेरिव्हेटिव्ह, यांना आपण काय म्हणतो? डेरिव्हेटिव्ह. लक्षात घ्या, ज्याचा डेरिव्हेटिव्ह काढला जातो, इथं वायचा काढला जातो, इथं थिटाचा, इथं एक्सचा, इथं आरचा, इथं टीचा, इथं एसचा, ज्याचा डेरिव्हेटिव्ह काढला जातो तो व्हेरिएबल न्यूमिरेटरला लिहिला जातो, इट इज नोन ॲज अ डिपेंडंट. आणि ज्याचा रिस्पेक्टिव्ह काढला जातो तो डिनॉमिनेटरला असतो, इट इज नोन ॲज अ इंडिपेंडंट. सो असे हे डेरिव्हेटिव्ह झाले. डिफरन्शियल कोइफिशियंट म्हणजे काय? फक्त असं बघा, डी वाय डी एक्स डी आर डी थीटा डी एस डी टी हे सगळे डिफरन्शियल कोइफिशियंट्स आहेत. हे काय आहेत? डिफरन्शियल कोइफिशियंट. मग ज्या इक्वेशनमध्ये डिपेंडंट व्हेरिएबल इन्वॉल्व असेल, इंडिपेंडंट व्हेरिएबल इन्वॉल्व असेल आणि त्यासोबत डेरिव्हेटिव्ह किंवा डिफरन्शियल कोइफिशियंट्स इन्वॉल्व असतील, अशा इक्वेशनला आपण म्हणत असतो डिफरन्शियल इक्वेशन. परत एकदा सांगतो मी, इक्वेशन म्हणजे ज्याच्यामध्ये इक्वॅलिटीचे साईन प्रेझेंट आहे. अँड व्हॉट इज द डिफरन्शियल इक्वेशन? अँड इक्वेशन कंटेनिंग डिपेंडंट व्हेरिएबल, इंडिपेंडंट व्हेरिएबल, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिपेंडंट व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू इंडिपेंडंट व्हेरिएबल किंवा डिफरन्शियल कोइफिशियंट्स, या सगळ्या गोष्टी ज्यामध्ये असतील इट इज नोन ॲज अ डिफरन्शियल इक्वेशन. त्याला आपण म्हणतो डिफरन्शियल इक्वेशन. तर या चॅप्टरमध्ये आपण डिफरन्शियल इक्वेशनला डिफाईन करणार आहोत. त्यानंतर डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर काय असते, डिग्री काय असते, डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म कसं करतात आणि फॉर्म केलेलं डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह कसं करतात, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं शिकायला मिळणार आहेत. तर चला सुरुवात करूया वन बाय वन. हा एक इंट्रोडक्शनचा पार्ट होता. आता
ज्या डेफिनेशन्स आहेत ना, ह्या डेफिनेशन ऑलरेडी मी टाईप करून ठेवलेल्या आहेत, सोप्या सोप्या डेफिनेशन्स आहेत, त्या तुम्ही नोट डाऊन करू शकतात. ठीक आहे, चलो नेक्स्ट. सो डिफरन्शियल इक्वेशन, आता जे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं इथं तीच डेफिनेशन लिहिली मित्रांनो, मी त्याला फक्त हायलाईट करतो इथं, बघा लक्ष द्या. सो अँड इक्वेशन इन्व्हॉल्विंग ऑर कंटेनिंग काय काय इंडिपेंडंट व्हेरिएबल असेल, नंतर डिपेंडंट व्हेरिएबल्स असतील, आणि डिफरन्शियल कोइफिशियंट्स म्हणजेच काय डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट असतील. कुणाचा डेरिव्हेटिव्ह? डिपेंडंट व्हेरिएबलचा विथ रिस्पेक्ट टू इंडिपेंडंट व्हेरिएबल इज नोन ॲज अ डिफरन्शियल इक्वेशन. जे काही मागे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं तेच मी इथं डेफिनेशनच्या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. चला आपण त्याची वन बाय वन काही एक्झाम्पल पण खाली घेऊया. तर बघा एक्झाम्पल नंबर वन, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू वाय बाय एक्स डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू वाय बाय एक्स. बघा यामध्ये डेरिवेटिव्ह काढलेला आहे वायचा, सो वाय इज डिपेंडंट. कोणाच्या रिस्पेक्टिव? एक्स, सो एक्स इज इंडिपेंडंट. डिपेंडंट व्हेरिएबल पण आहे, इंडिपेंडंट व्हेरिएबल पण आहे, सो इट इज द डिफरन्शियल इक्वेशन. तर हे एक्झाम्पल झालं डिफरन्शियल इक्वेशनचं, नंबर वन. इट इज एक्झाम्पल नंबर वन. नंबर टू, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू साईन ऑफ एक्स प्लस वाय प्लस कॉस ऑफ एक्स प्लस वाय. सो अगेन इट इज अ डिफरन्शियल इक्वेशन. नंबर थ्री, डी वाय बाय डी एक्स प्लस थ्री टाईम वाय इज इक्वल टू साईन ऑफ एक्स. डिफरन्शियल इक्वेशन. असे नंबर ऑफ एक्झाम्पल्स तुम्ही देऊ शकतात. सो ऑलवेज रिमेंबर व्हॉट इज द डिफरन्शियल इक्वेशन. इट कंटेनिंग मी त्याला शॉर्टमध्ये लिहून देतो. बघा डिफरन्शियल इक्वेशनमध्ये काय काय बरं असतं. डिफरन्शियल इक्वेशन्स, सो डिफरन्शियल इक्वेशनमध्ये काय काय बरं असतं हे बघा. सगळ्यात आधी तर ते इक्वेशन आहे म्हणजे इक्वॅलिटीची साईन असणार, ही गोष्ट क्लिअर करून घ्या. तर यामध्ये बघा इन्व्हॉल्वमेंट कशा कशाची असते. डिपेंडंट व्हेरिएबल्स नंबर टू, इंडिपेंडंट व्हेरिएबल्स अँड नंबर थ्री, सिम्पली मी म्हणतो डेरिव्हेटिव्ह्स ऑर डिफरन्शियल कोइफिशियंट. ठीक आहे, डिपेंडंट व्हेरिएबल असेल, इंडिपेंडंट व्हेरिएबल असेल, आणि डेरिव्हेटिव्ह किंवा डिफरन्शियल कोइफिशियंट्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये इन्वॉल्व असतात. ठीक आहे, चलो तुम्ही नोट डाऊन करू शकतात ही डेफिनेशन. नोट डाऊन करा हे त्याचे एक्झाम्पल आणि हे एक समरी त्याची एक समरी नोट डाऊन करा. मग आपण जाऊयात पुढे. आता डिफरन्शियल इक्वेशनमध्ये काही बेसिक कन्सेप्ट्स आहेत, जसं की ऑर्डर ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन, डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण स्टडी करूया व्हॉट इज द ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. तर ऑर्डरचा सरळ सरळ अर्थ असा होतो, डिफरन्शियल इक्वेशनला ऑब्झर्व करायचं आणि त्या डिफरन्शियल इक्वेशनमध्ये हायेस्ट डेरिव्हेटिव्ह जो काही असेल इट इज नोन ॲज अ ऑर्डर. हायेस्ट डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट इन द डिफरन्शियल इक्वेशन इट इज नोन ॲज अ ऑर्डर ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजे बऱ्याचदा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, असे नंबर ऑफ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असतात का नाही. सो ज्याची ऑर्डर सगळ्यात जास्त आहे दॅट इज द ऑर्डर ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. चला मग आता जाऊयात आपण. सो व्हॉट इज द डिफरन्शियल इक्वेशन. बघा त्याची डेफिनेशन ऑलरेडी मी लिहिलेली आहे. द ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इज द हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह अपेअरिंग ऑर प्रेझेंट इन द डिफरन्शियल इक्वेशन. हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, सो हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जो कोणी प्रेझेंट असेल तुमच्या इक्वेशनमध्ये इट इज नोन ॲज द ऑर्डर ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. फॉर एक्झाम्पल बघा, सपोज मी एक्झाम्पल नंबर वन घेतो डी वाय बाय डी एक्स प्लस थ्री टाईम डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस टू टाईम डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूब अँड दॅट इज इक्वल टू सपोज साईन ऑफ एक्स, असं एक एक्सप्रेशन आहे.
ओके. इट इज नोन ऍज अ इक्वेशन बिकॉज इक्वॅलिटी साईन प्रेझेंट आहे. यामध्ये डेरिव्हेटिव्ह इन्वॉल्व्ह आहे, सो इट इज द डिफरन्शियल इक्वेशन. आपल्याला फाइंड आउट करायचं व्हॉट इज द ऑर्डर ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. तर बघा, या ठिकाणी प्रेझेंट आहे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, या ठिकाणी प्रेझेंट आहे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, आणि ह्या ठिकाणी प्रेझेंट आहे थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. देन व्हॉट इज द डेफिनेशन? हायेस्ट डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट इन द डिफरन्शियल इक्वेशन. सो व्हॉट इज द हायेस्ट डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट? 3. सो व्हॉट इज द ऑर्डर? याचे ऑर्डर किती येणार? मग ऑर्डर दॅट इज इक्वल टू 3. सो या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर किती आली? 3. ओके, चलो नंबर 2. चलो, आता हे असं एक डिफरन्शियल इक्वेशन आहे सपोज. देन व्हॉट इज द हायेस्ट ऑर्डर प्रेझेंट? द हायेस्ट ऑर्डर प्रेझेंट इज इक्वल टू 4. सो याची ऑर्डर किती आली? इज इक्वल टू 4. सो बेसिक कन्सेप्ट आहे, सिंपल कन्सेप्ट आहे. याचे काही एक्झाम्पल्स पण आपण या ठिकाणी सोडवणार आहोत, त्यामुळे काळजी करू नका, खूप चांगल्या पद्धतीने कन्सेप्ट क्लिअर होईल. बट लक्षात आलं तुम्हाला काय? सो इक्वेशन म्हणजे काय? ज्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये इक्वॅलिटी साईन प्रेझेंट असते, इक्वेशन ज्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट असतात, इट इज नोन ॲज अ डिफरन्शियल इक्वेशन. आणि या डिफरन्शियल इक्वेशनमध्ये जो हायेस्ट डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट असतो, हायेस्ट डेरिव्हेटिव्ह, इट इज नोन ॲज अ ऑर्डर ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. ऑर्डर ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन तुम्ही याला मार्क करतो इथं, हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह विच इज अपेअरिंग इन द डिफरन्शियल इक्वेशन. अपियर होणं म्हणजे त्या इक्वेशनमध्ये दिसणं, ठीक आहे. यानंतर जे कन्सेप्ट आहे मित्रांनो, डिग्री. आता डिग्रीचा अर्थ काय होत असतो? डिग्रीचा अर्थ असा होतो मित्रांनो की डिग्री मीन्स व्हॉट? पॉवर ऑफ द हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. जो हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इथं आहे का नाही, त्याची हायेस्ट पॉवर ऑर सिम्पली पॉवर. सो पॉवर किंवा डिग्री ऑफ द हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, इट इज नोन ॲज अ डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. पण डिग्री कॅल्क्युलेट करत असताना दिलेलं जे काही डिफरन्शियल इक्वेशन आहे त्याला फ्रॅक्शन्सपासून, म्हणजे अंडर रूट, क्यूब रूट, फोर्थ रूट, असे काही फ्रॅक्शन्स असतात, रॅडिकल्स असतात. सो रॅडिकल्स आणि फ्रॅक्शनपासून फ्री करावं लागतं आणि त्यानंतरच त्याचा डिग्री काढावा लागत असतो. मग आपण सिम्पली त्याची डेफिनेशन बघू आणि या दोघांचे एकत्रित आपण वन बाय वन एक्झाम्पलसुद्धा घेऊयात, ठीक आहे. सो नेक्स्ट काय आहे मित्रांनो बघा, सो डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. सो व्हॉट इज द डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन? सो द डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इज द डिग्री ऑर पॉवर ऑर इंडेक्स म्हणू शकतात तुम्ही. सो डिग्री ऑर पॉवर degree of the highest order derivatives when derivatives baka जो कोणी हायेस्ट ऑर्डरचा डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट असेल ना, त्याची पॉवर म्हणजेच डिग्री. पण लक्षात घ्या काय करायचं आहे, वेन द डिफरन्शियल इक्वेशन इज फ्री फ्रॉम रॅडिकल्स अँड फ्रॅक्शन्स. आधी डिफरन्शियल इक्वेशनमध्ये जर का रॅडिकल्स प्रेझेंट असतील, रॅडिकल्सचा अर्थ होत असतो स्क्वेअर रूट, क्यूब रूट, फोर्थ रूट, अशा पद्धतीने. सो व्हॉट इज द रॅडिकल्स? बघा, रॅडिकल्सचा काय अर्थ होतो मित्रांनो? अशा पद्धतीने रूट असेल, रूट, क्यूब रूट किंवा फोर्थ रूट, यांना आपण सगळे रॅडिकल्स म्हणतो. जर का रॅडिकल्स इन्वॉल्व्ह असतील तर त्या रॅडिकल्सला आधी फ्री करा. मग ते फ्री कसं करायचं ते शिकवतो मी तुम्हाला. त्यासोबत काही फ्रॅक्शन्स असतील, न्यूमिनेटर, डिनॉमिनेटर टाईप, तर त्यांनासुद्धा फ्री करा. आणि ते फ्री झाल्यानंतर हायेस्ट ऑर्डरचा डेरिव्हेटिव्ह ओळखायचा आणि त्याची जी काही पॉवर असते, इट इज नोन ॲज द डिग्री. इट इज नोन ॲज व्हॉट? डिग्री. तर या अशा पद्धतीने काही बेसिक कन्सेप्ट आहेत, डिग्री, पॉवर. चला मग आता वन बाय वन मी काय करतो, काही एक्झाम्पल्स घेतो ज्या थ्रू तुम्हाला ह्या सगळ्या कन्सेप्ट मी इथं क्लिअर करतो. चलो पहिलं एक्झाम्पल घेऊयात आपण, ठीक आहे. नंबर वन याच ठिकाणी घेतो मी एक्झाम्पल नंबर वन. सपोज फाइंड आउट ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. शॉर्टमध्ये त्याला डिफरन्शियल इक्वेशनला डी डॉट ई डॉट लिहितो मी, ठीक आहे. सो डिफरन्शियल इक्वेशन या पद्धतीचं आहे मित्रांनो, dy by dx raised to the power 3 minus d2y by dx square like this minus of 2 is equal to 0. तर अशा पद्धतीचं हे एक्सप्रेशन आहे. आता आपल्याला चेक करायचं आहे व्हॉट इज द ऑर्डर अँड व्हॉट इज द डिग्री. आता एक तर गोष्ट मला क्लिअर सांगा तुम्ही, या पूर्ण एक्सप्रेशनमध्ये, या पूर्ण इक्वेशनमध्ये कुठेही तुम्हाला न्यूमरेटर डिवायडेड बाय डिनॉमिनेटर असला काही प्रकार दिसतोय का? म्हणजे न्यूमरेटरला डेरिव्हेटिव्ह आहे, डिनॉमिनेटरला डेरिव्हेटिव्ह, असं काही दिसतंय का? सरळ सरळ एक्सप्रेशन्स आहे, सरळ सरळ हे एक्सप्रेशन आहे, ठीक आहे. पुढची गोष्ट, यामध्ये कुठे स्क्वेअर रूट, क्यूब रूट वगैरे दिसतोय का? नाही. सो दिस एक्सप्रेशन ऑर दिस डिफरन्शियल इक्वेशन ऑलरेडी फ्री फ्रॉम फ्रॅक्शन
अँड रॅडिकल्स आहे. ऑलरेडी यामध्ये फ्रॅक्शन रॅडिकल्स काहीच प्रेझेंट नाही. तर बघा सगळ्यात आधी आपण काय करणार, बघा सो गिवन गोष्टी ज्या आहेत त्या नेहमी लिहित चला. सो गिवन काय आहे इथं, डी वाय बाय डी एक्सचा पॉवर 3 मायनस डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर आणि मायनस ऑफ 2 इज इक्वल टू 0. चला माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्या. या डिफरन्शियल इक्वेशनमध्ये हायेस्ट डेरिव्हेटिव्ह कोणता प्रेझेंट आहे, विच वन इज द हायेस्ट डेरिव्हेटिव्ह. इथं डी वाय बाय डी एक्स फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, इथं डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर. सो हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी जो प्रेझेंट आहे दॅट इज सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, सेकंड ऑर्डर. मग याची ऑर्डर बरं किती आली बघा, ऑर्डर. सो व्हॉट इज द ऑर्डर, ऑर्डर दॅट इज इक्वल टू 2. याची ऑर्डर किती आली, 2. हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कोणता प्रेझेंट आहे, तर 2. आता यासोबत यासोबत त्या हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची, त्या हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची पॉवर या ठिकाणी किती, पॉवर. सो द हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पॉवर किती आहे, 1 आहे, 1. काहीच दिलेलं नाही तिथं, म्हणजे याचा अर्थ काय होतो की तिथे पॉवर आहे 1. सो द पॉवर ऑफ ऑर डिग्री ऑफ हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इट इज नोन ॲज अ डिग्री ऑफ द डिफरेन्शियल इक्वेशन. सो याची डिग्री किती आली मग, डिग्री इज इक्वल टू 1. तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात, व्हॉट इज द ऑर्डर अँड डिग्री. ठीक आहे, चलो नोट डाऊन करा. ऑर्डर अँड डिग्री. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 2. एक्झाम्पल नंबर 2, सेम क्वेश्चन, फाइंड आउट द ऑर्डर अँड डिग्री. आता मी डायरेक्ट डिफरेन्शियल इक्वेशन घेतो, डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 1 प्लस डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेटचा या ठिकाणी आहे स्क्वेअर आणि याचा बाहेर आहे 3. सो डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर इनसाइड द ब्रॅकेट 1 प्लस डी वाय बाय डी एक्सचा स्क्वेअर अँड रेस्ट टू द पॉवर थ्री. ओके, चलो आता याला बघूयात आपण याची ऑर्डर काय आणि डिग्री काय हे सगळं आपण इथं चेक करूया. हे आपलं सेकंड एक्झाम्पल आहे. तर बघा डायरेक्टली मी सुरुवात करतो आता ह्या प्रश्नाला. ठीक आहे, जे गिवन आहे ते लिहून घेऊ. गिवन डिफरेन्शियल इक्वेशन जे आहे डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेट 1 प्लस डी वाय बाय डी एक्स स्मॉल ब्रॅकेटचा स्क्वेअर रेस्ट टू द पॉवर 3. मेरे दोस्तो, आपने पढा होगा, बघा आपल्याला हे माहिती असणार की ए प्लस बी चा पॉवर 3 याचं एक्सप्रेशन काय बरं असतं रे. व्हॉट इज द एक्सप्रेशन, ए प्लस बीचा पॉवर 3. सो याचं एक्सप्रेशन असतं सर ए क्यूब प्लस 3 टाईम ए स्क्वेअर बी प्लस 3 टाईम ए बी स्क्वेअर प्लस बी क्यूब. तर आपण सहजपणे काय करू शकतो, या ठिकाणी हे एक्सप्रेशन वापरू शकतो. बट एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की वापर करू शकतो पण करायचं आहे का हे समजणं गरजेचं आहे. ऑर्डर काय असतं रे, व्हॉट इज द ऑर्डर, मला तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर द्या. इथं कुठे रॅडिकल आहे का, रॅडिकल म्हणजे काय, स्क्वेअर रूट, क्यूब रूट, फोर्थ रूट असं आहे का, नाही सर. इथं कुठे डिनॉमिनेटर न्यूमिरेटर प्रकार दिसतोय का, नाही सर. तर सगळ्यात आधी तुम्हाला काय चेक करायचं आहे माहिती का, इथं हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कुठे येते बघा. सर हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह डावीकडे प्रेझेंट आहे. इथं कोण आहे, डी वाय बाय डी एक्स फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे राजांनो, फर्स्ट ऑर्डर. सो या फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हशी आपल्याला काहीच देणं घेणं नाही, आपला फोकस असला पाहिजे हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हवरती जो या ठिकाणी प्रेझेंट आहे डावीकडे. मग तो डावीकडे प्रेझेंट आहे ना, लगेच त्यावरनं आपण ऑर्डर सांगू शकतो आणि त्याची जी काही पॉवर आहे त्या पॉवरवरनं आपण डायरेक्ट काय सांगू शकतो, डिग्री. चलो डायरेक्टली, सो देअरफोर हियर हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट दॅट इज इक्वल टू ऑर्डर. बघा हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कोणता आहे, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सो फ्रॉम दिस व्हॉट इज द ऑर्डर, 2. आणि डिग्री काय असते, डिग्री व्हॉट इज द डिग्री, हा जो हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे त्याची पॉवर किती आहे, दिलेली नाही म्हणजे ती पॉवर किती आहे, 1. सो व्हॉट इज द डिग्री, डिग्री इज ऑल्सो वन. ठीक आहे, तर हे आलं या प्रश्नाचं उत्तर. पण एक गोष्ट मी तुम्हाला आणखी इथं क्लिअर करून देतो, विषय निघाला आहे तर सांगून देतो. जर का सपोज हा असा असता डी वाय बाय डी एक्स, हे एक्झाम्पल जर असं असतं, सपोज मी त्याला एक्झाम्पल नंबर 3 देतो फॉर आवर इन्फॉर्मेशन, आणि हे असं असतं 1 प्लस डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर, इथं स्क्वेअर आणि वरती पॉवर 3. तर मात्र राजांनो,
हा सिंगल ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे आणि सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हमध्ये लपलेला आहे, मध्ये लपला आहे. तर आपल्याला त्याचा जो क्यूब आहे तो आधी घेणं गरजेचं आहे, त्याला कम्प्लिटली सॉल्व करणं गरजेचं आहे. कारण याची जी इथं जी पॉवर तुम्ही बघताय दोन, ही दोन नाही, याच्या बाहेर जो तीन आहे त्याचासुद्धा काही इफेक्ट तिथं येणार. सो आपला हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जर डावीकडे उजवीकडे अडकला असेल असं इथं पॉवरमध्ये, तर त्याला कम्प्लीट सॉल्व करावं लागेल. पण या ठिकाणी काय होतं की तो बिचारा सिंगल सिंगल आयसोलेटेड आहे, आयसोलेटेड आहे, तर ते करण्याची गरज पडली नाही. मग आता इथं कसं फाईंड आउट करणार, बघा हा डी वाय बाय डी एक्स ॲज इट इज इक्वल टू, याला तुम्ही मनातल्या मनात, याला तुम्ही मनातल्या मनात ए म्हणा आणि याला तुम्ही मनातल्या मनात बी म्हणा, ठीक आहे. या पूर्ण एक्सप्रेशनला, या पूर्ण एक्सप्रेशनला तुम्ही मनातल्या मनात बी म्हणा, कम्प्लीट एक्सप्रेशन. बरं, हे कम्प्लीट एक्सप्रेशन जे आहे ना, याला मनातल्या मनात तुम्हाला बी म्हणायचं आहे, बी. आणि हा फॉर्म्युला जो वरती दिसतो आहे तो वापरा. सो इथं आहे एचा क्यूब, सो वनचा क्यूब म्हणजे वन प्लस थ्री टाईम एचा स्क्वेअर, एचा स्क्वेअर वनचा स्क्वेअर केला तर तो वनच येणार. आणि इंटू बी आहे, तर बीची टर्म काय आहे, डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर आणि त्याचा पॉवर टू, ही बीची टर्म आहे, बरोबर. प्लस थ्री टाईम ए म्हणजेच काय, वन, बीचा स्क्वेअर, ऑलरेडी बी आहे आपला डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर, त्याचा पॉवर आपला टू आहे, हा आपला बी आहे. पण याचा काय करायचा आपल्याला, स्क्वेअर, याचा करायचा आहे स्क्वेअर, ओके, टू. आणि प्लस प्लस शेवटची टर्म काय, बीचा क्यूब म्हणजे जो डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर आहे, बरं का. थांबा थोडंसं, याला मी इकडे सरकून घेतो, थोडंसं इकडे सरकून घेतो. हे बघा आपला बी जो आहे, बी, तर बीचा क्यूब आहे, बीचा क्यूब, आणि बी काय आपला डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर, याचा टू हा बी आहे आणि त्याचा काय करायचा शेवटी थ्री करायचा, हे असं येणार. मग बघा ए क्यूब प्लस थ्री टाईम ए बी स्क्वेअर प्लस थ्री टाईम ए सॉरी इथं बी आहे, थ्री टाईम ए स्क्वेअर बी, थ्री टाईम ए बी स्क्वेअर आणि बी क्यूब. आता याला सॉल्व करा बरं का, व्यवस्थित सॉल्व करायला. सो इट इज डी वाय बाय डी एक्स वन प्लस थ्री डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर आणि त्याचा पॉवर आहे टू प्लस थ्री डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर आणि या ठिकाणी पॉवर आहे टू इंटू टू दॅट इज फोर प्लस डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर आणि या ठिकाणी पॉवर आहे तीन दुने सहा सहा. तर बघा राजांनो, इकडे ऑर्डर आणि डिग्री बघा काय असणार, व्हॉट इज द ऑर्डर हिअर आणि व्हॉट इज द डिग्री, ऑर्डर, व्हॉट इज द ऑर्डर अँड डिग्री. सो ऑर्डर बघा, हायेस्ट डेरिव्हेटिव्ह सेकंड डेरिव्हेटिव्ह सेकंड डेरिव्हेटिव्ह सेकंड डेरिव्हेटिव्ह सेकंड डेरिव्हेटिव्ह सेकंड डेरिव्हेटिव्ह सेकंड डेरिव्हेटिव्ह, ओके. सो ऑर्डर आहे टू, सेकंड डेरिव्हेटिव्ह इन्वॉल्व आहे. पण सेकंड डेरिव्हेटिव्हमध्ये इथं पॉवर आहे टू, इथं पॉवर आहे फोर, इथं पॉवर आहे सिक्स, मग इथं कोणती पॉवर घ्यायची. सर तुम्ही तर फक्त असं म्हटलं आहे की हायेस्ट डेरिव्हेटिव्हची पॉवर, पण इथं हायेस्ट डेरिव्हेटिव्हची पॉवर दोन आहे, इथं हायेस्ट डेरिव्हेटिव्हची पॉवर चार आहे, इथं हायेस्ट डेरिव्हेटिव्हची पॉवर सहा आहे, अशी सिच्युएशन जर असेल तर त्या केसमध्ये हायेस्ट डेरिव्हेटिव्हची हायेस्ट पॉवर घ्यायची, हायेस्ट डेरिव्हेटिव्हची हायेस्ट पॉवर. सो सेकंड डेरिव्हेटिव्हची हायेस्ट पॉवर काय आहे, सिक्स. तर ह्या केसमध्ये डिग्री किती येणार, सिक्स, ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा चेंज इथं येईल, त्याला मी एक्झाम्पल नंबर इथं तीन म्हटलेला आहे, ठीक आहे, तीन म्हटलेला आहे, ओके. हे आपला एक्झाम्पल नंबर थ्री, तुम्ही याला नोट डाऊन करा मित्रांनो. चलो नोट डाऊन करून घ्या. चला पुढचं एक्झाम्पल बघूया, त्याचा कलर चेंज करून टाकतो मी. एक्झाम्पल नंबर थ्री आणि हा जो काही फॉर्म्युला आहे आपला, त्याचा कलर थोडंसं वेगळा घेऊन टाकतो, पिंक, तो फॉर्म्युला आहे आपला, ठीक आहे. तो फॉर्म्युला मी वापरला आहे, कुठे वापरला आहे तेही तुम्हाला पर्टिक्युलर मेन्शन करून देतो, म्हणजे काही टेन्शन नाही राहेगा. त्याला दोन मिनटं खाली ठेवा. हे एक्झाम्पल आपलं, या ठिकाणी मी हा फॉर्म्युला वापरलेला आहे, ओके. अच्छा
सो या ठिकाणी हा फॉर्म्युला वापरला आहे, या ठिकाणी हा फॉर्म्युला वापरला आहे. चला पुढचं एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 4. क्वेश्चन सेम, फाइंड द ऑर्डर अँड डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. फाइंड द ऑर्डर अँड डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. आणि प्रश्न आता मात्र असा आहे, स्क्वेअर रूटमध्ये डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर मायनस डी वाय बाय डी एक्स आणि मायनस एक्स वायचा स्क्वेअर इज इक्वल टू झिरो, इज इक्वल टू झिरो. मित्रांनो, सगळ्यात आधी तुम्हाला काय करावं लागेल माहिती का? इथं या ठिकाणी थांबा, दोघं मायनस मायनस आहे ना, क्वेश्चनमध्ये एकदा चेक करून घेतो. बरोबर, सगळ्यात आधी या या डिफरन्शियल इक्वेशनमध्ये बघा, स्क्वेअर रूट दिसतोय तुम्हाला, स्क्वेअर रूट, याला रॅडिकल म्हटलं जातं. तर ह्या रॅडिकल्सला आधी फ्री करायचं आणि त्याच्यानंतरच मग डिग्री आणि ऑर्डर जे आहे ते फाइंड आउट करायचं. ऑर्डर तर तुम्ही बघितलं बघितलं पण सांगू शकतात रे. ऑर्डर मीन्स वॉट? हायस्ट डेरिवेटिव्ह प्रेझेंट, त्याला काही फरक पडत नसतो. इथं हायस्ट डेरिवेटिव्ह किती आहे? सेकंड ऑर्डर डेरिवेटिव्ह, सेकंड ऑर्डर डेरिवेटिव्ह. सो ऑर्डर तुम्ही इझिली सांगू शकतात. बट ज्यावेळेस डिग्री कॅल्क्युलेट करायचा असतो, द गिवन डिफरन्शियल इक्वेशन शुड बी फ्री फ्रॉम रॅडिकल्स अँड फ्रॅक्शन. कारण ऑर्डरमध्ये फरक पडत नाही, इथं दुसऱ्या ऑर्डरचा डेरिवेटिव्ह आहे तर दुसराच राहणार. तुम्ही स्क्वेअर करा, क्यूब करा, काय करायचं ते करा, जोपर्यंत तुम्ही त्याला डिफरन्शिएट करत नाही तोपर्यंत त्याची ऑर्डर बदलणार नाही. तर जी ऑर्डर इथं आहे ती ऑर्डर बघितल्या बघितल्या सांगू शकतात तुम्ही, हिअर सेकंड ऑर्डर इज द हायेस्ट ऑर्डर, सो डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर आली 2, फिक्स. बट आता डिग्री कॅल्क्युलेट करत असताना, डिग्री कॅल्क्युलेट करताना याला फ्री करावं लागतं रॅडिकल्सपासून. मग कसं करायचं? तर चला मी आधी तुम्हाला फ्री करून दाखवतो आणि मग एकत्रित आपण त्याची ऑर्डर अँड डिग्री लिहूयात. ऑर्डर आधी माहिती पडून जाते पण नंतर लिहूयात आपण एकत्र. बघा, आधी जे काही गिवन आहे ते लिहून घ्या. गिवन डिफरन्शियल इक्वेशन ते असं दिसतंय स्क्वेअर रूटमध्ये डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर, ओके, मायनस डी वाय बाय डी एक्स मायनस ऑफ एक्स इंटू वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो. आता काय करूयात, जिथं स्क्वेअर रूट आहे हा स्क्वेअर रूट मला काढायचा का नाही, त्याला आहे तिथं ठेवू, बाकीच्या गोष्टी तिकडच्या बाजूला पाठवतो मी. सो देअरफोर हा आपला स्क्वेअर रूट डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर आणि बाकीच्या गोष्टी मी जे काय करतो इकडे पाठवतो इक्वॅलिटी साईनच्या त्या बाजूने. मग आता बघा, ही जी निगेटिव्ह टर्म आहे इकडे आला तर काय बनेल? पॉझिटिव्ह. प्लस ही टर्मसुद्धा इकडे आल्यावर काय बनेल? पॉझिटिव्ह. हे असं दिसेल तुम्हाला, आता हे असं दिसणार. आता हा जर काढायचा असेल मला स्क्वेअर रूट, तो आपल्याला दोघं बाजूला काय करावं लागणार? स्क्वेअरिंग. सो स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. स्क्वेअरिंग करावी लागेल दोघं बाजूला. आणि जेव्हा तुम्ही स्क्वेअरिंग करणार, बघा, डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर असा रूटमध्ये, आणि आता आपल्याला करावी लागणार आहे स्क्वेअरिंग. सो डी वाय बाय डी एक्स प्लस एक्स इंटू वाय स्क्वेअर स्क्वेअरिंग. दोघं बाजूला स्क्वेअरिंग केल्यामुळे डावीकडे काय होणार? स्क्वेअर, स्क्वेअर रूट गेट कॅन्सल, डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर आणि इज इक्वल टू इकडे काय असणार? डी वाय बाय डी एक्स प्लस एक्स इंटू वाय स्क्वेअर, ओके. मग आता काही विद्यार्थ्यांच्या मनात आणखी असा प्रश्न असेल की सर आता थांबायचं का आणखी सोडवायचं? पुढे सोडवायचं म्हणजे ए प्लस बीचा स्क्वेअर करायचा का? त्याची गरज नाही. का गरज नाही? कारण आपला हायेस्ट डेरिवेटिव्ह कुठे आहे? डावीकडे. सो हायेस्ट डेरिवेटिव्ह आपला मोकळा झाला, याच्यावरनं लगेच आपण ऑर्डर डिग्री सांगू शकतो. देन व्हॉट इज द ऑर्डर नाऊ? सर हायेस्ट ऑर्डर डेरिवेटिव्ह सेकंड, व्हॉट इज द डिग्री? त्याची पॉवर चेक करा, द पॉवर इज इक्वल टू 1. तर या प्रश्नाची ऑर्डर आणि डिग्री आली 1. ठीक आहे, चलो नोट डाऊन कर लो इसे. पुढचा क्वेश्चन घेऊ, नंबर 5. अगेन क्वेश्चन सेम, फाइंड आउट ऑर्डर अँड डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. आणि प्रश्न आता असा आहे, वाय इज इक्वल टू 1 प्लस डी वाय बाय डी एक्स रेस टू द पॉवर 2 रेस टू द पॉवर 3 बाय 2 आणि डिवाइड बाय डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर. तर हे अशा पद्धतीने. चलो आता सगळ्यात आधी काय करणार? हे जे काही दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन आहे मित्रांनो, याला व्यवस्थित लिहून घेऊ आपण. हे बघा, गिवन डिफरन्शियल इक्वेशन जे आहे दॅट इज वाय, वरती बघा 1 प्लस
वन प्लस डी वाय बाय डी एक्स त्याचा स्क्वेअर आहे आणि रेस टू पॉवर 3/2 आहे. 3/2 म्हणजेच काय, 1/2 आला तिथं बघा, 1/2 सो स्क्वेअर रूटमध्ये येते, डिवायडेड बाय इथं फ्रॅक्शन पण आहे डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर या असं दिलं आहे. सगळ्यात आधी काय करा की फ्रॅक्शन म्हणजे बघा, न्युमरेटरला डेरिवेटिव्ह प्रेझेंट आहे, डिनॉमिनेटरला डेरिवेटिव्ह प्रेझेंट आहे, आधी फ्रॅक्शन रिमूव्ह करू. कसं रिमूव्ह करायचं, हा डिनॉमिनेटरवाला जो आहे तो इकडे मल्टिप्लायला जाऊ द्या. सो हा बघा वाय आणि हा इकडे आला डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर आणि मग इकडे काय उरलेलं असेल आता, वन प्लस डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि रेस टू पॉवर 3/2 रेस टू द पॉवर 3/2 ठीक आहे. आता लक्षात येते का की इथं जो डेरिव्हेटिव्ह आहे तो डेरिव्हेटिव्ह स्क्वेअर रूटमध्ये अडकला आहे. 3/2 म्हणजेच काय, तिथं 1/2 आहे, 1/2 आणि दॅट बाय 2 रिप्रेझेंट द स्क्वेअर रूट. सो त्याला काढण्यासाठी स्क्वेअरिंग करा ऑन बोथ साईड, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. दोघं बाजूला काय करावे लागेल, स्क्वेअरिंग आपल्याला करावी लागेल. चला मग आता जेव्हा तुम्ही दोघं बाजूला स्क्वेअरिंग करणार तर बघा ते कसं दिसेल, वाय डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर डावीकडे स्क्वेअरिंग, तसंच उजवीकडे वन प्लस डी वाय बाय डी एक्स या ठिकाणी प्रेझेंट आहे, त्याचा मुळात तिथं स्क्वेअर आहे आणि स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर 3/2 आहे. पण आता मी काय करतो आहे, स्क्वेअरिंग केलेली आहे दोघं बाजूला, तर हा स्क्वेअरिंगचा येणार 2, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. तर इथं असं होईल की हा 2 आणि हा 2 गेट कॅन्सल, सो इथं रूट कॅन्सल झाला. आणि इकडे बघा वायचा स्क्वेअर, सो इट बिकम वाय स्क्वेअर आणि डी टू वाय बाय डी एक्सचा स्क्वेअर त्याचा स्क्वेअर आणि इकडे बघा वन प्लस डी वाय बाय डी एक्स रेस टू द पॉवर 2 आणि याचा कम्प्लीट रेस टू द पॉवर 3 रेस टू द पॉवर 3. आता एखादा म्हणेल सर या 3 परत ए प्लस बीचा पॉवर क्यूब, ए प्लस बीचा पॉवर 3 याचं एक्सपान्शन करण्याची गरज आहे का? मी सरळ सरळ म्हणेल नाही, कारण हायस्ट डेरिव्हेटिव्ह आपला इकडे आला आहे. बघा हायस्ट डेरिव्हेटिव्ह आणि फ्रॅक्शन पण, इथं फ्रॅक्शन पण तुम्ही रिमूव्ह केला आणि 1/2, 1/3, 1/4 असे जे रूट्स असतात त्याला रॅडिकल्स म्हणतो, ते पण रिमूव्ह केले आपण. बघा स्क्वेअरिंग करून रिमूव्ह करून टाकलं. नाऊ इट बिकम अ डिफरन्शियल इक्वेशन, इझिली आपण इथं फाइंड आउट करू शकतो ऑर्डर. सो इथून आता ऑर्डर काय बघा, सो ऑर्डर हायस्ट डेरिव्हेटिव्ह कोणता प्रेझेंट आहे, दुसरा, आणि त्याची डिग्री बघा, त्याची पॉवर बघा, त्याची पॉवर काय आहे 2. तर ह्या डिफरेन्शियल इक्वेशनची ऑर्डर आली 2 आणि डिग्री काय आला आहे 2. सो ऑर्डर 2 डिग्री 2. चलो लिहून घ्यायला हे पाचवं एक्झाम्पल आपलं. एक्झाम्पल घेऊया, एक्झाम्पल नंबर 6. क्वेश्चन तोच काय, फाइंड द ऑर्डर अँड डिग्री, फाइंड द ऑर्डर अँड डिग्री. आता मात्र हे एक्सप्रेशन असं आहे, इकडे आहे क्यूब रूट 3 डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर आणि इकडच्या बाजूला आहे मित्रांनो स्क्वेअर रूट डी वाय बाय डी एक्स. बघा एकीकडे आहे क्यूब रूट, एकीकडे आहे स्क्वेअर रूट. तर काय करायचं सर आम्ही नेमकं आता, तर बघा तुम्ही काही करू नका, सगळ्यात आधी गिवन गोष्टी ज्या आहेत ते लिहून ठेवा. गिवन डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर दॅट इज इक्वल टू, बघा आता माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्या. या ठिकाणी झालं काय की दोघं बाजूला इथं रॅडिकल्स आलेले आहेत, इकडे क्यूब रूट आहे डावीकडे आणि इकडे आहे स्क्वेअर रूट. आता मला जर क्यूब रूटला घालवायचं असेल, लक्षात घ्या मी काय बोलतोय, या क्यूब रूटला जर मला घालवायचं असेल, काढायचं असेल इथून, तर मला काय करावं लागेल, दोघं बाजूला क्यूब करावं लागेल, आहे का नाही बरोबर. तसंच या स्क्वेअर रूटला मला काढायचं असेल तर दोघं बाजूला स्क्वेअर करावा लागेल, म्हणजे एकदा मला दोघं बाजूला क्यूब करावा लागेल आणि एकदा मला दोघं बाजूला स्क्वेअर करावा लागेल, बरोबर. मग एक काम करू ना, एकत्रितपणे आपण काय करू, दोघं बाजूला पॉवर 6 करू, पॉवर 6, टेक पॉवर 6 ऑन बोथ साईड, दोघं बाजूला आपण काय करूयात, पॉवर 6 करूयात. पण त्याच्या अगोदरला असं लिहून घ्या, हे बघा हा आहे डी टू वाय डी एक्स स्क्वेअर, आता हा 1/√3 असल्यामुळे याला असं लिहिता येतं, आणि हा डी वाय बाय डी एक्स
याला स्क्वेअर रूट असल्यामुळे असं लिहिता येतं. आता आपण काय करूया, टेकिंग पॉवर 6 ऑन बोथ साईड असं म्हणूयात. दोघं बाजूला आपण 6 पॉवर घेऊया. टेकिंग पॉवर 6 ऑन बोथ साईड्स, ठीक आहे. 6 पॉवर घेऊ आपण दोघं बाजूला. एकदा क्यूब आणि एकदा स्क्वेअर घेण्यापेक्षा डायरेक्टली 6 पॉवर घेतो मी. आता त्याच्यामुळे काय होईल सर, तर बघा काय होईल. हे बघा, आता 6 पॉवर घेतल्यामुळे डायरेक्टली बघा, हा इथपर्यंत आलो आहे आपण. d2y by dx square हा आहे 1/3 आणि याचा पॉवर आपण घेतो आहे 6 द पॉवर इज इक्वल टू dy/dx, याचा 1/2 आहे आणि त्याचासुद्धा आपण पॉवर घेतो आहे 6 पॉवर. मग त्यामुळे काय होणार बघा, 3 × 1 = 3, 3 × 2 = 6, 2 × 1 = 6. मग आता बघा हे एक्सप्रेशन काय येतं, d2y/dx square अँड व्हॉट इज द पॉवर नाव, 2, अँड dy/dx व्हॉट इज द पॉवर, 3. चला आता चेक करावं, इट इज फ्री फ्रॉम रॅडिकल्स ऑर नॉट. येस, आता रॅडिकलपासून, स्क्वेअर रूट क्यूब रूटपासून फ्री झाला आहे. इथं फ्रॅक्शन्स आहेत का, नाही, देर इज नो फ्रॅक्शन. मग आता इझिली सांगा मला, या दोघांचा विचार करून, विच वन इज द हायेस्ट डेरिव्हेटिव्ह, हायेस्ट डेरिव्हेटिव्ह किती प्रेझेंट आहे, सेकंड ऑर्डर, त्याची ऑर्डर मी काय लिहेल मग, आणि त्याचा पॉवर बघा, त्याचा पॉवर किती, त्याचा पॉवर आहे 2. सो डिग्री किती आला मग ह्या केसमध्ये, डिग्री आला 2. सो पॉवर 2 म्हणजे ऑर्डर 2 अँड डिग्री 2. चलो राईट डाऊन करा. 6 नंबर, पुढे घेऊ आपण 7 नंबर क्वेश्चन. सेम d2x/dt² प्लस dx/dt ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू रूट फाईव्ह एक्स. आता काही विद्यार्थी इथं गोंधळतात, कसे माहिती का, सर इथं रूट आहे ना, मग आपण त्याला फ्री करू. अरे पण तो रूट डेरिव्हेटिव्हचा आहे का, नाही, तो नंबरचा आहे, मग आपल्याला त्याची काय घेणं देणं आहे. आपला जो डेरिव्हेटिव्ह आहे तो रूटमध्ये अडकायला नको, आपला डेरिव्हेटिव्ह फ्रॅक्शनमध्ये जायला नको. तर या ठिकाणी सरळ काय दिसतं आहे, विच वन इज द हायेस्ट ऑर्डर, हायेस्ट ऑर्डर काय आहे सर, सेकंड ऑर्डर इज द हायेस्ट ऑर्डर. मग डायरेक्टली आपण लिहू शकतो हे बघा. सो याची ऑर्डर काय येणार, ऑर्डर 2, आणि डिग्री काय येणार बरं, डिग्री, याचीच हायेस्ट पॉवर किती आहे, 1, आला आन्सर, आहे का नाही. सो डिग्री 1 ऑर्डर 2 हे 7वं एक्झाम्पल आपलं. पुढचं घेऊ नंबर एट. d2y by dx square इज इक्वल टू अंडर रूटमध्ये 1 + dy/dx याचा क्यू, 1 + dy/dxचा क्यू. बघा काय करायचं, आधी गिवन गोष्टी लिहून घेऊ. d2y/dx square इज इक्वल टू बोलो, dy/q. आता हा स्क्वेअर रूट आपल्याला आधी काढावा लागेल, कारण त्याच्या आतमध्ये डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे. सो स्क्वेअर रूट काढण्यासाठी आपण काय करणार, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड, ओके, टेक अ स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. मग याचा स्क्वेअर बघा, आणि इकडे सुद्धा याचा स्क्वेअरिंग. सो स्क्वेअर स्क्वेअर रूट गेट कॅन्सल, अँड व्हॉट इज द फायनल आन्सर, d2y by dx square
याचा पावर टू आणि इथे येणार वन प्लस डी वाय बाय डी एक्स रेस टू द पावर थ्री. वन प्लस डी वाय बाय डी एक्स रेस टू द पावर थ्री. आता इथून सांगा मला या एक्सप्रेशनमध्ये हायेस्ट ऑर्डर कोणती आहे. सर या ठिकाणी हायेस्ट ऑर्डरचा डेरिव्हेटिव्ह आहे सेकंड डेरिव्हेटिव्ह. सो याचं ऑर्डर काय येणार मग, ऑर्डर इज इक्वल टू टू अँड व्हॉट इज द डिग्री, डिग्री त्याचीच पावर टू. सो याची ऑर्डर टू डिग्री टू. एक्झाम्पल नंबर एट लिहून घ्यायला. नेक्स्ट इव्हे नाईन. डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू, इज इक्वल टू वाय प्लस डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, या अशा पद्धतीचं एक्सप्रेशन आहे. आता इथं बघताय का तुम्ही व्यवस्थित, इथं रूटमध्ये फोर आहे. याचा अर्थ काय होतो, फोर्थ रूट, फोर्थ रूट. आणि हा फोर्थ रूट काढण्यासाठी आपल्याला काय बरं करावं लागेल, दोघं बाजूला चौथी पावर घ्यावी लागेल, चार पावर. सो गिवन डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू, बोलो वाय प्लस डी वाय बाय डी एक्स त्याचा स्क्वेअर आहे का नाही. सो आता ही फोर्थ पावर जी आहे ना त्याला काढावं लागेल, त्याच्या अगोदर मी त्याला असं लिहितो कारण त्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट येणार आहे. सो हा वाय, सॉरी वाय प्लस डी वाय बाय डी एक्स चा स्क्वेअर आणि रेस टू पावर फोर. तर आता ही फोर काढावं लागेल मला. सो टेकिंग फोर्थ पावर ऑन बोथ साइड्स, चार पावर घ्यायची दोघं बाजूला, मग हा बघा काय होणार, डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर त्याची फोर्थ पावर आणि तिकडे सुद्धा वाय प्लस डी वाय बाय डी एक्स त्याचा स्क्वेअर वन बाय फोर आहे आणि त्याची आपल्याला फोर पावर घ्यायची, फोर पावर. मग त्यामुळे काय होणार आहे तर लक्ष द्या, त्याच्यामुळे होणार काय, फोर फोर गेट कॅन्सल आणि राहील काय बघा, डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर चौथी पावर इज इक्वल टू, इज इक्वल टू वाय प्लस डी वाय बाय डी एक्स आणि त्याचा काय आहे स्क्वेअर. बरोबर झाला, जो फोर्थ रूट होता तो निघाला. आणि मग आता आपण सांगू शकतो बघा हा हायेस्ट डेरिव्हेटिव्ह. सो व्हॉट इज द ऑर्डर, टू आणि त्याची पावर बघा, त्याची पावर चार, तर डिग्री किती आला, चार. चलो कर लो नोट डाऊन. एक्झाम्पल नंबर नाईन. इथंच आपण एक एक्झाम्पल घेऊ की टेन, क्वेश्चन सेम, एक्स स्क्वेअर डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस एक्स डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू यम वाय. सरळ सरळ प्रश्न आहे, सरळ सरळ आहे. इथं कुठे काही फ्रॅक्शन वगैरे काही दिसतच नाही आहे, तर इझिली आपण डायरेक्टली काय लिहू शकतो याचं, आधी गिवन लिहून घ्या. डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस एक्स डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू यम टाईम वाय. सो व्हॉट इज द ऑर्डर, टू, कारण सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इन्वॉल्व आहे आणि त्याची पावर आहे वन. सो डिग्री इज इक्वल टू वन, ऑर्डर वन डिग्री. ओके लिहून घ्या.
अशा पद्धतीने मित्रांनो या लेक्चरमध्ये बघा आपण काय काय डिस्कस केलं आहे. सगळ्यात आधी डिफरेन्शियल इक्वेशन कशाला म्हणायचं, डिफरेन्शियल इक्वेशन. सो इक्वेशन कंटेनिंग डेरिव्हेटिव्ज त्याला आपण डिफरेन्शियल इक्वेशन म्हणणार. मग हा डेरिव्हेटिव्ह कुणाचा असतो, डिपेंडंट व्हेरिएबलचा. कुणाच्या रिस्पेक्टिव्ह, इंडिपेंडंट व्हेरिएबलच्या रिस्पेक्टिव्ह. नंतर आपण बघितलं की व्हॉट इज द ऑर्डर. ऑर्डर म्हणजे आपल्या डिफरेन्शियल इक्वेशनमध्ये जी हायेस्ट ऑर्डर प्रेझेंट आहे, हायेस्ट डेरिव्हेटिव्ह जो प्रेझेंट आहे, इट गिव्ज द ऑर्डर. आणि ज्यावेळेस तुम्ही डिग्री फाइंड आउट करणार मात्र, सो डिग्री मीन्स व्हॉट, इट इज द पॉवर ऑफ, पॉवर ऑफ हायेस्ट डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट इन द डिफरेन्शियल इक्वेशन. बट इक्वेशन शुड बी फ्री फ्रॉम रॅडिकल्स अँड फ्रॅक्शन. सो इक्वेशनमध्ये काही फ्रॅक्शन्स असतील, रॅडिकल्स असतील, तर त्यांच्यापासून त्याला कम्प्लिटली फ्री करायचं आहे, हे लक्षात घ्या. ओके, चला तर मग आपण इथं थांबूया. रिमेनिंग पार्ट जो आहे तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करूया. थँक्यू, थँक्यू सो मच.